नमस्कार, सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 18 डिसेंबर सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पिकाची पेरणी सरासरी क्षेत्राच्या तुलनेत 45% झाली आहे. पेरलेली ज्वारी पीक निसण्याच्या अवस्थेत असून यापुढे ज्वारीची पेरणी शक्य नाही. यामुळे यंदा जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत 55% क्षेत्र घटण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात ज्वारी पिकाचे सरासरी क्षेत्र 4,77,000 हेक्टर आहे. गत आठवड्यापर्यंत जिल्ह्यात 2,14,000 हेक्टरवर पेरणी झाली. यंदा लांबलेला पावसाळा आणि अवकाळी पाऊस यामुळे पेरणीसाठी पुरेसा वापसा न झाल्याने ज्वारीचे क्षेत्र घटले आहे. जिल्ह्यात कांदा पिकाची लागवड 85,000 हेक्टरपर्यंत पोहोचली आहे. अनेक भागात लागवड सुरू असल्याने यंदा कांदा पिकाची विक्रमी लागवड होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी कांदा लागवडीचा खर्च आणि रोपांची किंमत गगनाला भिडलेली असताना त्याचा लागवडीवर परिणाम झालेला नाही. माजी खासदार प्रसाद तनपुरे व डॉक्टर तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष उदयसिंग पाटील यांची वांबोरी ग्रामपंचायतीमध्ये अर्धा तास बंदद्वार चर्चा झाली. या भेटीचा विषय गुलदस्त्यात आहे. ऐन ग्रामपंचायत निवडणुकाच्या तोंडावर ही भेट झाल्याने राहुरी तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. तनपुरे व पाटील तालुक्याच्या स्थानिक राजकारणात पारंपरिक विरोधक आहेत. नगर जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची वीज बिले न भरल्याने अनेक दिवसांपासून शाळांचा वीज पुरवठा खंडित आहे. शालेय शिक्षण विभागाने बंद असणारे वीज कनेक्शन जोडण्यासाठी अवघ्या 18,57,000 रुपयांची तरतूद केली आहे. शासनाने वाढीव निधी द्यावा अशी मागणी आहे. जिल्ह्यात गुरुवारी करोनातून बरे झालेल्या 197 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत करोनावर मात करणाऱ्यांची संख्या 64,850 झाली आहे. काल 178 बाधितांची भर पडली. 1,195 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला. नमस्कार.